नमस्कार, नमस्ते. सिम्प्लिफाय एअरप्लॅनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सुरणाचे काप. त्यासाठी आपल्याला लागणार आहे सुरण. सुरणाचे असे काप करून घेतलेत आणि त्याला हलकासा वाफवून घेतलेला आहे. तसंच आपल्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीचं असं वाटण करून घेतलेलं आहे. आपल्याला लागणार आहे मीठ आणि लाल तिखट आणि थोडासा रवा. आता सुरणाला आपण सगळं हे व्यवस्थित लावून घेऊया. एक चमचा हिरवी पेस्ट, थोडंसं मीठ आणि लाल तिखट. व्यवस्थित असं लावून घेऊया. पाच मिनटं झालेली आहेत, ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि आपले काप असे रव्यामध्ये घोळवून घेऊया. आपल्या कापांना रवा लावून झालेला आहे. आपण एअर फ्रायरमध्ये ठेवूया. ह्याला आपण 180 डिग्रीवरती एक 10 मिनटं ठेवूया. 5 मिनटं झालेली आहेत. याला आपण थोडंसं ब्रशने ऑइल लावून घेऊया. पाच मिनिटासाठी ठेवून देऊया. 10 मिनटं झालेली आहेत आणि आपले सुरणाचे काप सुद्धा रेडी आहेत. ह्याच्यावर आपण हलकासा चाट मसाला स्प्रिंकल करूया आणि आपले कुरकुरीत असे एअर फ्रायवाले सुरणाचे काप रेडी आहेत. तर आमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या सिम्प्लिफाय एअर फ्रायला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.